पाचोरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान 15 दिवसांचं बाळ दगावलं. पाचोरा शहरातील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी असलेल्या 15 दिवसांचं बाळ रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावल्याचा गंभीर आरोप पीडित आई वडील प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी केलाय. संबंधित डॉक्टरांवर आणि रुग्णालयावर कठोर कारवाई करून रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय योजना बंद करण्यात याव्या या मागणीसाठी एकलव्य संघटनेतर्फे पाचोरा पोलीस स्टेशन समोर आज रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात मृत बालकाचे वडील अनिल मालसे आणि अनिता मालसे एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे पाचोरा तालुका अध्यक्ष गणेश वाघ उपस्थित होते. अखेर आंदोलनस्थळी आमदार किशोर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे पोलीस निरीक्षक राहुल खतळ यांनी भेट देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. भडगाव तालुक्यातील वर्धे ते अनिता अनिल मालसे यांची नाशिक येथे प्रसूती झाली होती. 15 दिवसानंतर ते त्यांच्या गावी आले. 14 नोव्हेंबर रोजी बाळाची प्रकृती बरी नसल्यानं उपचारासाठी पाचोरा येथील योजनेतील हॉस्पिटल असल्या कारणानं वृंदावन हॉस्पिटलमध्ये पाचोरा येथे बाळास दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी बाळाला उपचारासाठी दाखल करून काचेच्या पेटीत ठेवण्याचं सांगत आई वडिलांच्या सह्याने अंगठे घेतले. उपचाराला सुरुवात करून औषध आणायला सांगितलं. औषध घेऊन आल्यानंतर आईला सांगण्यात आलं की बाळाला जळगाव सरकारी दवाखान्यात घेऊन जा असं सांगितलं असता पीडित पालकांकडे जळगाव येथे जाण्यासाठी पैसे नसल्यानं मग तुम्ही पाचोरा येथून सरकारी दवाखान्यात जा, तेथून तुम्हाला 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मोफत मिळेल. आम्ही आता तुम्हाला बाळाला घेऊन जाण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका सांगितली, तोपर्यंत तुम्ही बाळाला घेऊन दवाखान्याच्या बाहेर बसा असं सांगितलं. बाळाला घेऊन आम्ही रुग्णालयाच्या पायऱ्यांवर साधारण 20 मिनिटे बसून राहिलो. रुग्णवाहिका दवाखान्याजवळ आल्यावर त्यात बसलो असता मृत पावलेल्या बाळाला रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणलं असता तिथे असलेल्या महिला डॉक्टरनं बाळाला तपासलं. त्यांचं बाळ मरण पावलं असतं असं डॉक्टरांनी सांगितलं. वृंदावन हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गानं मृत पावलेल्या बाळाची अवहेलना करून विटंबना झाली. तसेच संबंधित हॉस्पिटलचे बेजबाबदार डॉक्टर आणि कर्मचारी आणि बाळाला कोणताही डिस्चार्ज अथवा दुसरं हॉस्पिटलमध्ये रेफर केलं नाही. पीडित कुटुंब हे गरीब अशिक्षित असल्यामुळे मृत पावलेल्या बाळाची विटंबना करून आदिवासी समाजाच्या अस्मिता आणि भावना दुखावल्यात. निंदनीय कृत्य हेच पुरस्कार वृंदावन हॉस्पिटल येथे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याकडून झाल्यानं त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात याव्यात अशी मागणी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ व पीडित आई वडिलांकडून करण्यात आली आहे. धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाचा विषय गेल्या 14 तारखेला पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल येथे आपल्या आदिवासी कुटुंबाचा एक बाळ आजारी असल्यामुळे त्यांना बाळाला ॲडमिट केलं होतं आणि तिथं काचेच्या पेटीत ठेवून त्याची ट्रीटमेंट सुरू झालेली होती. परंतु काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर बाळाच्या पालकांना त्यांनी मेडिसिन आणायला सांगितले. मेडिसिन आणून त्यांनी मेडिसिन दिली डॉक्टरांकडे आणि त्याच्यावर उपचार चालू झाल्यानंतर काही 8-10 मिनिटांनी परत ते बाळ दगावलं. त्यांनी त्या बाळाला काचेच्या पेटीतून काढून आईकडे आणून दिलं आणि आई वडिलांना सांगितलं की तुम्ही बाहेर बसा, या बाळाला तुम्ही जळगाव सरकारी दवाखान्यात घेऊन जा, तिथं इलाज करा, तिथं तुम्हाला पैसे लागणार नाही असे सांगितलं. परंतु त्या ठिकाणी जळगाव जाण्यासाठी त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती. मग त्यांनी दुसरी खासगी ॲम्ब्युलन्स मागून घेतली आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये जवळपास तिथं त्या रुग्णालयाच्या म्हणजे वृंदावन हॉस्पिटलच्या बाहेर जवळपास 1/2 तास त्या बाळाला घेऊन डेड बॉडी घेऊन बसवून ठेवलं आणि 1/2 तासाने ॲम्ब्युलन्स पोहोचली. त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी त्या बाळाला ठेवलं आणि त्या बाळाला ऑक्सिजन लावून अशी नौटंकी करून सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचत केलं आणि सरकारी दवाखान्यात पोहोचल्यानंतर सरकारी डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केलं. हे बाळ केव्हाचं दगावलेलं आहे. त्या रात्री आम्ही त्या बाळाच्या पालकांची तक्रार आपल्या पाचोरा पोलीस स्टेशनला दिली की बाळाची जे प्रेताची जी विटंबना झालेली ती अवहेलना झालेली. त्या अवहेलना झाल्यामुळे त्या संबंधित युग्ना हर्ता हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत, संचालक आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत, संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत. जशा ज्या पद्धतीने आदिवासी बालकाच्या मृताची जी अवहेलना केली ॲट्रॉसिटी कायद्यानंतर सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी असताना गेला आज 4th दिवस झाला पण कुठली चौकशी नाही, कुठले गुन्हे दाखल नाही. म्हणून आज आम्ही आंदोलन ठेवलं. आज या आंदोलनाच्या दिवशी या ठिकाणी आयजी साहेबांचं आगमन झालं. आम्ही आता आंदोलनकर्त्यांनी असं ठरवलं होतं की आपण आयजी साहेबांना घेरावा घालू आणि त्यांना निवडणूक देऊ, त्याच्यावर या चर्चा करू. परंतु या ठिकाणी आताच आपल्या पाचोरा विभागाचे DYSP आदरणीय येरुळे साहेब आणि PSI वर्डे साहेब आले. त्यांनी विनंती केली की त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वतः आजी साहेबांनी हे निवेदन स्वीकारायला सांगितलं. त्यांनी ते आपलं निवेदन स्वीकारलं आणि ते निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले
जी आम्हाला कायदेशीर 5 ते 7 दिवसाची चौकशी करायच्या याच्यात अधिकार आहेत, त्या अधिकारातून चौकशी करून सदर वृंदावन हॉस्पिटल विरोधात आम्ही कारवाई करू अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली। आणि या ठिकाणी आम्ही आंदोलनाचं त्यांनी आमच्या आंदोलनाचं पत्र त्यांनी घेतलं, ते आयजी साहेबांना ते दाखवणार आहेत आणि आयजी साहेबांपर्यंत आमच्या भावना ते पोहोचवत आहेत आणि आयजी साहेबांनी या आंदोलनाची दखल घेतली, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। आणि पुढील येत्या येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर गुन्हे दाखल नाही केले परत आम्ही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने करणार आहोत। बऱ्याच रुग्णांवर ज्यांच्यावर ट्रीटमेंट झालेली आहे आणि ती चुकीची झालेली आहे असे रुग्णसुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले, हे सुद्धा लेखी तक्रार पोलीस स्टेशनकडे आता देणार आहे। वेगवेगळ्या गावाचे पेशंट या ठिकाणी रुग्ण आलेले आहेत, त्यांना जी पीडा झालेली आहे त्या डॉक्टरांच्या विरोधात त्यांची इतकी भावना तीव्र आणि वाईट आहे की डॉक्टर हा डॉक्टर इथं दवाखाना चालवत नाही तर हा कारखाना चालवतो आहे बुवा, हे लोकांचा जीव घेण्याचं काम वृंदावन हॉस्पिटल करत आहेत, त्याच्यामुळे वृंदावन हॉस्पिटल हे बंद झालं पाहिजे, त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे, ही सुद्धा मागणी आमची या ठिकाणी आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुरेपूर प्रयत्न करू वृंदावन हॉस्पिटलचा परवाना जोपर्यंत बंद होत नाही, तिथल्या डॉक्टर डायरेक्टर जे निळकंठ पाटील आहे डॉक्टर निळकंठ पाटील त्यांचासुद्धा वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठीसुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहोत। आणि काल आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकार बांधव आले होते आणि मी स्वतः आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकशाहीचा 4था आदर्शस्तंभ पत्रकार असतो आणि पत्रकार आणि कार्यकर्ते आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्या आदिवासी पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्यापासून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सरळशील मार्गाने आंदोलन करतोय आणि आमच्यावर सुद्धा माझ्यावर असू द्या नंतर जे काही आपले पत्रकार बांधव आहेत प्रवीणभाऊ ब्राह्मणे यांच्यावरसुद्धा त्यांनी आमच्या दोघांच्या विरोधात आणि पीडित कुटुंबाच्या विरोधात त्यांनी तक्रार दिलेली पोलीस स्टेशनला की हे माझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र रस्त आहेत खोटे नाटे काही करत आहे असं म्हणतात, त्यांनी आमची तक्रार आमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। तर माझं त्यांना आव्हान असणार याच्यानंतर वन बाय वन कधी आम्ही या गोष्टीला तयार आहोत, उलट मार चांगलं झालं माझ्या मी एक आदिवासी समाजाचं नेतृत्व करतो, सामाजिक काम आमचं खूप चांगलं पद्धतीने आहे, आपल्या सर्व पत्रकार बांधवांना त्याची माहितीगिरी आहे, इथल्या प्रशासनाला माहिती आहे, आम्ही कधी खोटं नाटक करत नाही, कोणावर खोटी ॲट्रॅसिटी करत नाही। आणि जर आमच्या माझ्या विरोधात असू द्या किंवा प्रवीणभाऊ पत्रकार यांच्या विरोधात असू द्या जर खोटी नाटी जर तक्रार जर संबंधित निळकंठ डॉक्टर निळकंठ पाटील देत असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रार देणार आहोत। कार्यकर्त्याचं तुम्ही जाणून बुजून येटाणणी करतायत, आमच्यावर खोटी तापदायक तक्रार करतायत, पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतायत, त्या कायद्या ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत। आयजी साहेब गेले की आम्ही सुद्धा आमची फिर्याद संध्याकाळी देणार आहोत। आणि या ठिकाणी या आंदोलन आम्हाला येरवडे साहेबांनी शब्द दिला आयजी साहेबांच्या वतीने त्याबद्दल त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी आता स्थगित करतो आहे। जर पुढे जर कारवाई नाही झाली तर पूर्ण संपूर्ण जिल्ह्यावर आम्ही रस्त्यावर उग्र स्वरूपाचं आंदोलनसुद्धा आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, एवढंच